विचारण्यात आलेला प्रश्न प्राचीन दंडकारण्यामध्ये आजच्या महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेशाचा समावेश होतो का? उत्तर, हो, हे खरं आहे. प्राचीन दंडकारण्यामध्ये आजच्या महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेशाचा समावेश होतो. महाराष्ट्राची भूमी प्राचीन काळात दक्षिणापथमधील दंडकारण्य या नावाने ओळखली जात होती. महाराष्ट्राचे रामायणकालीन नाव म्हणजे दंडकारण्य होय. दंडकारण्य हा दक्षिण पथातील एक दाट आणि विस्तीर्ण असा अरण्यमय प्रदेश होता. हे अरण्य विंध पर्वतापासून कृष्णेच्या तीरापर्यंत पसरले होते. महाराष्ट्राच्या महान भूमीचा इतिहास पडताळून पाहताना लक्षात येते की महाराष्ट्राचा इतिहास जवळपास 4000 वर्षाचा आहे. रामायणात दंडकारण्य या नावाने उल्लेख असलेली महाराष्ट्राची भूमी नंतरही बराच मोठा काळ महाकांतार म्हणजे अनेक घनदाट वनांचा प्रदेश म्हणून ओळखले जात असे. मत्स्य व मार्कंडेय पुराण महाराष्ट्राबद्दल खालील माहिती देतात. सह्याद्रीच्या उत्तर भागात जिथे गोदावरी नदी आहे व गोवर्धन नावाचे नगर आहे तिथे संपूर्ण पृथ्वीतरावरील अतिशय सुंदर असा प्रदेश आहे. त्या ठिकाणी दिव्य वनस्पतींनी युक्त असे सुंदर उद्यान राम व सीता यांच्यासाठी भारद्वाज ऋषींनी निर्माण केले होते. रामायणात देखील दंडकारण्याची कितीतरी वर्णने आढळतात. आत्री ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर प्रभू श्रीरामांनी मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील गंधार जंगलात काही काळ आश्रय घेतला होता. हे वन म्हणजे दंडकारण्यच होते. या प्रदेशातील नद्या, सरोवरे, डोंगर, गुहा या ठिकाणी ठाई ठाई श्रीरामांच्या वास्तव्याचे पुरावे सापडतात. दंडकारण्यात श्रीरामांनी वनवासातील बराच काळ व्यतीत केला. 14 पैकी 10 वर्ष ते या प्रदेशात वास्तव्यास होते. राम, सीता, लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवासातील बहुतांश काळ पूर्वेला बस्तर व पश्चिमेला नाशिकपर्यंत पसरलेल्या दंडकारण्यात घालवला असे म्हटले जाते. येथील अरण्यात अगस्ती व इतर अनेक ऋषींचे आश्रम होते. राक्षसांचाही येथे संचार असे. ते ऋषींना उपद्रव करत असत. याच अरण्यात लक्ष्मणाने शुंभरनखेचे नाक कान कापले होते. राम लक्ष्मणाने 14000 राक्षसांचा संहार केला होता. हे अरण्य गोदावरीच्या मुखापर्यंत पसरले होते असे महाभारतात देखील म्हटले आहे. वाल्मिकी रामायणानुसार इश्वाकू कुळातील दंडक नावाचा राजा दक्षिणापथात राज्य करीत होता. त्याच्या नावावरूनच या प्रदेशाला दंडकारण्य हे नाव पडले असं म्हटलं जातं. दंडकारण्य शब्दाची उत्पत्ती काही असली तरी महाराष्ट्राचा व त्याचा संबंध आजही इतका दृढ आहे की कोणत्याही वैदिक कर्माचा संकल्प सांगताना आपण राहतो त्या प्रदेशाचा उल्लेख दंडकारण्य असाच केला जातो. मध्ययुगीन दानपत्रांमधून दान दिलेल्या भूमीच्या वर्णनात दंडकारण्याचा उल्लेख अनेकदा येतो. उदाहरणार्थ डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे यांच्या शोधमुद्रा खंड 1 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वसमतजवळील रांजणा येथील नृसिंह मंदिरातील शके 1139 मधील आमदेवाचा शिलालेख या लेखातील स्थळाचा उल्लेख भारतवर्ष जम्बूद्वीपे दंडकारण्य असा झाला आहे. दंडकाचे राज्य विंध आणि शैवल पर्वताच्या मध्ये असल्याचे रामायणाच्या उत्तरकांडातील एका श्लोकात म्हटले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ हा दक्षिणापथ नर्मदेच्या दक्षिणेकडील व उत्तरापथ म्हणजे नर्मदेच्या उत्तरेकडील या दोन भूभागांच्या मधील दुवा असणारा अतिशय प्राचीन प्रदेश आहे. या प्रदेशात पूर्वी अतिशय घनदाट अरण्य होती. म्हणून या जंगलाला दंडकारण्य म्हणून संबोधले गेले असल्याचे अनेक उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतात. महाराष्ट्रातील वाशिम शहरास प्राचीन काळी वत्सगुल्म या नावाने संबोधले जात असे. वत्सगुल्म नामक प्राचीन प्रदेशाच्या भौगोलिक स्थितीचे वर्णन संस्कृत वाङ्मयात पुढील प्रमाणे आहे. गोदावरीयस्य उत्तरे तीरे दंडकारण्यः सह्याद्रीखण्डा दंडकारण्यस्थितं सह्यवत्सगुल्मक्षेत्रं महत. एफ ई पार्जिटर यांच्या मते दंडकारण्य उत्तरेला बुंदेलखंडापासून दक्षिणेला गोदावरीपर्यंत पसरलेल्या मध्य भारतातील अरण्यमय प्रदेशात म्हटले जात होते. परंतु जसजसे आर्यांच्या वसाहती वाढू लागल्या व जंगलाची कटाई होऊ लागली तसतसे दंडकारण्य संकुचित होऊ लागले आणि शेवटी तापी नदीच्या दक्षिणेस गोदावरीच्या उगमापर्यंत दंडकारण्य सीमित झाले. लेखक वाकरू भावे यांनी मुसलमान पूर्व महाराष्ट्र
या पुस्तकात महाराष्ट्रांना दंडकारण्य व दक्षिणापथ या नावाने संबोधले आहे. सध्याच्या देशातील नक्षल प्रभावित दंडकारण्य प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील घनदाट जंगल ते आबूज माड पर्वताचे क्षेत्र आहे. भारताच्या मध्यवर्ती भागात विविध राज्यांना लागून असलेल्या दंडकारण्य प्रदेशाचे क्षेत्रफळ 6,30,000 चौरस किलोमीटर असून त्याची लांबी 1,800 किलोमीटर तर रुंदी 350 किलोमीटर इतकी आहे. दंडकारण्य प्रदेशाचा मध्यभाग बहुतांश महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड या राज्यांच्या सीमाबद्ध षटकोनामध्येच आहे. महाराष्ट्र ते झारखंड या 6 राज्यांच्या सीमारेषाच्या षटकोनात जुळलेल्या अरण्याला नक्षलवादी दंडकारण्य प्रदेश असे संबोधतात. हा प्रदेश अतिशय घनदाट जंगल आणि नद्यांच्या मार्गाने असल्याने गनिमी काव्यासाठी व पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी त्यांना सोयीचे जाते. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा आणि महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हे दंडकारण्य या प्राचीन प्रदेशाचा भाग आहेत. अतिदुर्गम भाग, घनदाट अरण्य, वळणाच्या नद्या, पर्वतीय क्षेत्र आणि सुरक्षा दलांच्या दंडकारण्याच्या भ्रमतीचा अभ्यासाचा अभाव ही कारणे लक्षात घेऊन नक्षलवाद्यांनी आपली चळवळ वाढवण्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून दंडकारण्याची निवड केली असल्याचे दिसून येते. UN संघ हा चिनी प्रवासी भारतात असताना जेव्हा महाराष्ट्रात आला होता तेव्हा त्याने त्याच्या लेखनात ही भूमी दंडकारण्य नावाने संबोधली जात असे असा उल्लेख केला आहे. त्याच्या प्रवास वर्णनात महाराष्ट्राबद्दल केलेल्या नोंदीत महाराष्ट्राबद्दल तो म्हणतो, इथली जमीन अतिशय सुपीक आहे, लोक सदन आहेत पण त्यांची राहणी अतिशय साधी आहे. स्वभावाने हे लोक अतिशय तापट असले तरी नाहक आक्रमक करत नाहीत. मात्र कुणी यांच्यावर आक्रमण केल्यास हे लोक आपल्या शत्रूचा पाठलाग करून त्यांना समूळ संपवतात. अशा प्रकारचं वर्णन व्यंस्तंगने महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांविषयी केलेलं आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.